जे कसे कचकच काढायचे असते. हे कालवा आहेत आणि हे खाडीमध्ये जाऊन काढायचे असतात आणि असे आणतात आणि ते करली करवतात कोयतीने आणि हे मग आणल्यावर घरी असे साफ करायचे. ह्याच्यामध्ये कचकच असते. ह्याचं नाव मटणा हलकं करायचं, छान लागतं. हे मी आता एवढे केले. जसे हे दगडाला असतात ना चिकटलेले असे, तर ते कोयतीने काढावे लागतात. कोयतीने काढून ते लगेच तांब्यामध्ये ठेवतात आणि ते जपून काढायचे असतात. कारण ना पाय जर कापला ना तुमच्या दगडावरती तर तो बरा राहील लवकर, होत जखम ती चिघळत जाते पण बरी नाही होत. आणि कापताना करलीने डोसा मारताना सुद्धा असते टोचायचं असं नाही तर बोट बिन असं बोटावर बसतं. हा असं लागतं बोटाला. म्हणून ती कोयती एकदम पाण्यामध्ये उतरून ते करलावे लागतात, काढावे लागतात. हा ते जोखमीचं काम आहे. आपल्याला टेस्ट लागते त्याची, खायला पण बरं वाटतं. हे कालवाना बारीक असतात तर इथे काय करतात ही लोक, त्यांना त्यांची रात्री म्हणजे सकाळी काढतात ना तेव्हा ते त्याच्यामध्ये सोडा टाकतात. सोडा टाकला म्हणजे असे ते मोठे फुगून येतात, लहान असतात. एवढे बारीक असतात शिंपल्यासारखे. ते सोडा टाकल्यामुळे ते फुगतात, फुग करते. त्याच्यामध्ये ती कच असते, दगडासारखी कच असते पातळ. आणि याचं जे पाणी उरतं ना या पाण्याचं तुम्ही काट करू शकता. हिरवी मिरची कांदा खोबरं घालून पातळ अगदी सूप टाईप करून घ्यायचं. कालव्याचं हे करणार, कालवण करणार आणि हलव्याचं पण कालवण करणार, सार करणार आणि अर्धे तळणार हलवा. हलव्याचं कालवण नाही, आपण सुकं करूया. सुकं म्हणजे सुकं करणार, एकदम पातळ पण नाही आणि घट पण नाही, मध्यम अगदी. याचं 4-5 वेळा पाण्यातून असे काढायचे असतात असे करून. आणि हे पाणी असं काढून घ्यायचं, हे फेकायचं नाही पाणी, हे पाणी घ्यायचं. ह्याच पाण्यामध्ये 4-5 वेळा तुम्ही कराल तसं कचकच खाली राहणार. हे खाली कचकच राहते, हे कचकच राहते, हे फेकून द्यायचं असतं. आणि आता कचकच कमी झालेली आहे. आपण धुतो ना म्हणून ते पाणी काळ काळ दिसत. त्याचा खाली कचकच नाही तर धुवायची गरज नाही, म्हणजे कचकच काढायची गरज नाहीये. कचकच कचकच नाहीये झालं. हे झालं, आता याच कालवण बनवायचं. कालवण म्हणजे असं जरा सुक बनवायचं. यम्मी तेल आपण ठेवलेलं आहे कढईमध्ये. आपण आता कालवा करूया. मी आलं लसूण पेस्ट टाकते. चांगलं आलं लसूण भाजलं पहा चांगला. आता काय टमाटो पण घालता ना? टमाटा नाही, कोकम आवडतो, मूसपणा जातो. टमाट्याने गोडूच देतो. तिखटच करते ना मी. मीठ घालते म्हणजे तो पुदिनीचा पुदिना कांदा पण छानसा येऊन येतो, नरम पडतो. तर आपण कालवा झोळूया. मस्त सरसरले आणि वादात अजिबात कचकच नाहीये. आता हे चांगले शिजून येते. मी कोथिंबीर टाकते. बस छान कलर पण छान आलाय, वास पण बरा येतो.
वास पण आला आणि मस्त फोडणी पडल्यामुळे तो झणझणीत झालंय आणि ते आता शिकापण आले आणि आता ते चांगलं उकडल्याच्या नंतर त्याचा कलर छान येतो. आता कालव झालेली आहे. आता मच्छीला सुरुवात घेते. एकीकडे फ्राय मच्छी, एकीकडे रस्सा मच्छी. लाल पाणी म्हणतात आमच्याकडे. लाल पाणी टिकला कालवा, हलवा, पापले, कालवा, कालवा आणि कोलंबी. आता कोलंबी आम्ही तुम्हाला दाखवलेली नाही, ती कोलंबी आम्ही तुम्हाला फ्राय करताना दाखवू. आता हा आम्ही हलवा फ्राय करणार. याला कोकमचा आगळ, मीठ मसाला, अद्रक लसूण ही पेस्ट लावलेली आहे. आणि आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया. मी तेल घालते. आता मी ह्या रव्यामध्ये थोडस मीठ आणि मसाला घातलाय. त्याच्यामध्ये आपण हे मासे असे फ्राय करूया. आणि हा जास्त रवा लागतो म्हणून असं हाताने घातलं तरी चालतं. तेल टाकलं का बघूया. टाकलं आता हे असे मासे ठेवूया. हलवा आणि हे पापलेट आहे. ओलं खोबरं, त्रिफळा, कैरी, ही लाल मिरची, वेलची. मी रात्री हे थोड्या वेळापूर्वी, मी अर्धा तास पूर्वी भिजत घातली होती. भिजत घालायची म्हणजे कशी चांगली वाटली जाते, बी पण वाटली जाते. आणि या कोय आहे, ती कोय आपण जेव्हा कालवण करतो ना, सार करतो ना, तेव्हा ते उकळी आली ना का त्याच्यात सोडून द्यायची. त्याचा पण आंबटपणा त्याच्यात उतरतो. कांदा घेतला, हळद घेतली आहे आणि दोन लाल टोमॅटो घेतले. लाल घ्यायचे म्हणजे आमटी आणखी लाल दिसते. आता मी हे मिक्सरला वाटून घेते. बारीक वाटायचं वस्त्रगाळ, म्हणजे जितकी तुम्ही बारीक वाटाल ना तितकं कालवण चांगलं. मी धने घालायला विसरली तर मी हे धने टाकते त्याच्यामध्ये. आणि मिरची वाटून झाली ना, सगळं खोबरं बिबरं वाटून झालं का नंतर मग त्रिफळ टाकायचे आणि एकच घसरा द्यायचा. संपूर्ण वाटायचं नाही ते, मग कडूपणा लागतो. तुम्ही एक दोन घसरे द्या म्हणजे ते वरचं काळं आहे ना ते वाटण्यात आलं पाहिजे. असे एक दोन घसरेच मारा अगदी भरडसारखं. हे हलव्याचं आणि पापलेटचे डोकी आणि मधला भाग आहे, शेपूटचा भाग आहे, तो आम्ही त्याचा रस्सा करणार. तर याच्यामध्ये आम्ही हलवा आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये त्रिफळा टाकणार. याच्यामध्ये आता कोकम नाही टाकणार तर काय टाकणार, कैरी टाकणार. हिरवी कैरी म्हणजे आंबट चिंबट मस्त अगदी. उन्हाळ्यामध्ये कैरी असते ना तर कैरीचं आम्ही कैरी टाकणार याच्यामध्ये. उन्हाळा सीझन, उन्हाळा स्पेशल. आता मी बघा, आता मी फोडणी नाही देणार, आता मी डायरेक्ट बनवणार आहे. आता मी डायरेक्ट करते. कांद्याची फोडणी देतात पण मी या वेळेला फोडणी नाही देणार. आता या माशामध्ये मी हे वाटण सगळं सोडून देते. मालवणी आमटी, ही मालवणी लाल रस्सा बघितला ना का, मालवणी लाल लाल बघा, रक्तासारखं लाल लाल, एकदम पातळही नाही आणि सुकही नाही, मिडियम. याला आमच्याकडे टिकला म्हणतात, सार म्हणत, कोण कालवण म्हणत, कोण काय, प्रत्येकाची बोलायची पद्धत असते. ती साईडनी हलवायची नाही तर काय होतं, मच्छीचं तुकडे होतात, ती मच्छी पण ओळखायला येत नाही. बघा एवढी अशी अशी करायची आंबटची. आता मी गॅस पेटवलाय आणि आता मी ही मच्छी कडक कडक ठेवलेली आहे. कड आला ना, कड आला चांगली शिजली का मग मी याच्यामध्ये हे दोन बाटे घालणार आहे. कारण याला अजून कैरीचं आहे ना थोडंसं. आता हे मी झाकण ठेवते आणि बारीक गॅस करते म्हणजे ते आतल्या शिजून येतं. जास्त मोठा गॅस नाही करायचं मग ते कच्चं राहतं. तुम्ही मीडियम गॅस ठेवा, झाकण ठेवा आणि 5 मिनिटामध्ये ते कड येतं. हा बहिणीच्या घरी का तिकडे माझा मेवणा म्हणजे बहिणीचे मिस्टर ते जाऊन मासे समुद्रातून आपण टाकून पकडून आणतात.
मतलब घरी आणले का आम्ही ताजी ताजी मच्छी ती आम्ही घरी बहीण माझी करते कारवा करते मासे करते म्हणजे माशांची नावं खूप वेगळी वेगळी असतात ते रात्रीचे मासे असतात तिकडे कसे हलवा पापलेट वगैरे हेच माहिती असतं ना आपल्याला हलवा पापलेट कोलंबी किंवा तुमची मांडी म्हणजे हे ठराविक माहिती असतं आणि गावातल्या माशांची नावं खूपच वेगळी वेगळी असतात इथे आपण काळी कोलंबी म्हणतो गावाला चिंगळा म्हणतो माझा मेवणा आहे ना तो मच्छी वगैरे घेतो आम्ही गावी तिकडे त्यांच्याकडे गेलो का शिवले सुद्धा आम्ही असे पायाने काढतो ते मग घरी शिवले आम्ही काढतो कमरे व इतकं पाणी असतं त्या पाण्यामध्ये हलवून 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 आम्ही ते शिवले असे काढतो आणि मग घेऊन येतो मस्त मोठे मोठे शिवले असतात वेगळे गावाला खूपच मस्त मजा असते आणि गावाला गावच्या हवंच वाटतं असं कुर्ले पण मोठे मोठे असतात कुर्ले माझे मिस्टर पकडतात ना असे मोठे मोठे नांगे आणि असे मोठे कुर्ले असतात ते बघितले तर अगदी खूप मन प्रसन्न होतं म्हणजे असं खाऊ का नको खाऊ कारण ते नुसतं बघत राहू असं वाटतं तुम्ही पण आमच्या गावाला भेट द्या तुम्हाला खूप मजा वाटेल असं वाटतं परत परत कोकणात जावं किती हवा तर एकदम म्हणजे आजारी माणूस उठून बसेल एवढी हवा छान आणि भूक पण छान पेजेचं पाणी आपण सलाइन तसं ते पेजेचं पाणी माणसाला टॉनिक असतं माणूस एका दिवसात खडखडीत बरा तिथली हवाच वेगळी आहे 5-10 मिनिटं झालेली आहे मग काय जेवणार आहे आता बघा आमटीला मस्त कड आलाय असे असे साईटनी ढवळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं मच्छीला पसरट भांडं घ्या म्हणजे मच्छी काय होते तुटत नाही लंगडी लंगडी याला लंगडी म्हणतात हे आमची लंगडी आहे अशी लंगडी घ्यायची म्हणजे मच्छी अशी हलवता येते टोपामध्ये कशी हलवता येत नाही आणि चमचा पण तुम्ही पसरट घ्यायचा आपण जेव्हा मच्छी धुतो ना आणून तेव्हा पण आम्ही मीठ लावून ठेवतो म्हणजे त्याच्यामध्ये मच्छीमध्ये मीठ मुरलं जातं नंतर मग आपण थोडंसं टाकायचं नावाला किंवा मग ते बरोबर एकदम मच्छीला लागलं जातं हे बाटे सोडते कारण हे कवळ्या कैऱ्या आहेत ना आपलं ताबडतोब सोडतं काय होणार आतमधली कोय असते ना ती कवळी असते तिथं कडूपणा येतो म्हणून तुम्ही हे उकळी आल्याच्या नंतरच सोडा आणि आता ही वरून कोथिंबीर झाली बघा बोलता बोलता सगळं जेवण झालं मच्छी फ्राय झाली रस चार झालं तुमचं कालवा पण झाली भात झाला चपात्या झाल्या यम्मी 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 मस्त एकदम चवदार लज्जतदार आणि स्पेशल मालवणी जेवण मस्त झाले कालवा छान झाले आणि हलव्याची पण रस्ता छान झालेला आहे मस्त आहे जेवायला या बघू असं मालवणी जेवण आहे हा पण कालवाच्या चपात कुठून खाल्ली आहे मस्त आहे